अनोखी गांठ कोणे बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तीरी पैल हाती लागला, रंगली मेंदी नव्याने रंगली, झाले ऊन आणि श्वास दोघांचे कधी स्पर्शावी नाही गुंतले, वाट कुठली जागली दोघातुनी जी चालली, ती अनोखी गाठ कोणी बांधली, आनेन सफल सफल अर्घेन फल दोस्तु सदा मम वृद्धि शुद्धि सहित गणेशाय नमः विशेष अर्घ्यं समर्पयामि। गणपति प्रार्थना जी। ओम विघ्नेशाय वराय कृपयाय नमो नमः। वरुण पूजनम मम हृदयोः दिविजनाय मंगलम विदामः प्रदानो भरिमभि योगदया समदन्त सोमेतो राज्ञस्मै कृणोति ब्राह्मण सगो राजन् वारयामचि आज गृह कलशम यथा विशन्दिनवः पुनरुज्जा निवर्त साधा समृद्धि एता समृद्धि भवान् गन्धर्वः कर्णस्योतम बनमदे वर्णस्य गम्भारस्य सोमराजावासमादः गन्धर्वः गंधर्वाकन स्वामींद्र स्वाम बृहस्पति नमो नमस्ते प्रभाय सुखधाराय मंगलाय सुभाजलाय जलाधिराय नमो नमस्ते। धेनायु प्रमाण पुण्यम पुण्यम दीर्घमाजवंदो ओम त्रिणीपदाभ्य चक्रमे विष्णुर्गोपादाभ्यादो धर्मा निधारयन् तेनाय प्रमाणेन पुण्यं पुण्यं दीर्घमभवन्तो ब्रुवन्तु। भो ब्राह्मणा वैहं सहकुर्मिणे महाजनान् नमः। कुर्वानाय आशीर्वचन अपेक्ष मानाय मम पुत्रस्य उपनयन संस्कार सिद्ध्यर्थं चूडाकरणाख्य
कर्म पुण्यम कल्याणम वृद्धिम स्वर्गात्मेवारसेन चिरानुरोचं व्यातं वा सुगन्धिघानाम मैघान सर्वलोकमैघान कृते पिण्यः वाच्य पद्यवाक्य पुण्याख्येन कर्मणा भगवान् परमेश प्रियता नमः अग्निपूजनम् आप्य दर्भे दक्षिणतो ब्रह्मासनमासरणम् धर्मप्रनाशनम् अस्मिन् चूडाकरणे कर्मङ्गभ भविद्भिप्राप्रणिता मोकः द्वितीयाच वारणोदकेन सम्पूज्य भूमिनिधाय आलभ्य प्रणिधा तदोपरि दर्भे त्रिभिस्ताभ्यः दर्भे दर्भात्रयः भवित्रेदो प्रोक्षणिपात्रम् अध्यस्थाली सम्मार्गकोश दक्षिण गोदानम् आपकुन्दन्तु ते तन्म दीर्घायत्वाय बलाय वर्चसे त्रेन्न शलल्य निधाय धरनिधाय सूर्याय उत्तर गोदानम् हतत्पुलिवर पाणी का संलग्नीकरणम् उत्तर गोवास्तकुमारस्य चूडाकर्म अधिकारसित उत्तर गोदानं च करिष्येत् उन्ननं च करिष्येत्। अनोखी गांठ कोणी बांधली एक झाले ऊन आणि सावली जाणीवांचा पूल कोणी सांधला ऐला तिरी पैल हाती लागला रंगली मेंदी नव्याने रंगली एक जाले ऊन आणि सावली
श्वास दोघांचे कधी स्पर्शा विनाही गुंतले वाट कुठली जागली दोघातुनी जी चालली सारे तुझे माझे प्रहर सारे तुझे साऱ्या क्षणांवर नाव गेले खोडले माझे तुझे हे बंध सुडले त्या क्षणी जणू लाभली संजीवनी शंकर
हरे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय सावधान
ना लागे शोभा गोपी मध्य ठेंगरा कृष्ण बास्तु रे लगम ललाट पटले वेणु करी कंगनम सरलांगे हरिचंदनम सुललिता कंठे पूर्यार बटूर मंगल वचन सावधान आले मोहन जगते समेप मनुनी आनंद हो इधरे मिटया आवरे पूर्यार बटूर मंगल और थोड़ा डाउन करो भाई बाबू देखते हैं सूरज दिखे राइट 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 ब्रह्मचर्य कति सद्वृत्ति निवृत्ति वरे मंगल आचदा नीचे पकड़ो दाल के नीचे पकड़ो राइट स्माइल गणंजयं प्रणमाम्यहम् शूर्पकर्णं ओंकारं सिद्धेश्वरं प्रणमाम्यहम् गुणाढ्यं गजकर्णकम्
मुंज म्हणजेच उपनयन हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे. ब्राह्मण वर्णात जन्मलेल्या पुरुषांसाठी सांगितला आहे. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवीत म्हणजे जानवं धारण करणे हा मुख्य विधी असतो. या सर्व विधींमध्ये चौल संस्कार करण्याची चाल आहे. लहानग्या बटूला लंगोट नेसवून इंद्रिय निग्रह समजवणारा हा महत्वाचा संस्कार आहे. बटूला गुरुदीक्षा घ्यावयाच्या आधी शेवटचे आईचे उष्टे खाण्याचा एक कार्यक्रम असतो, त्याला मातृभोजन असे संबोधले जाते. उपनयन म्हणजे काय? गायत्री मंत्राचा उपदेश. देवस्वितरेश ते ब्रह्मचारी आणि मंगलाष्टकानंतर बटूचे आचार्य जे मुखनिरीक्षण करतो, यापैकी प्रत्येकाला उपनयन समजवणारे तीन पक्ष होतात. वेदाध्ययनाला सुरुवात या दृष्टीने गायत्री मंत्राच्या उपदेशाला अनन्य साधारण महत्व देण्यात येते. आपल्या हिंदू धर्माचा या विश्वाचा मूळ जो प्रजापती आहे त्याला बटू अर्पण करणे हा ऐतिहासिक व अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणून त्याचे 16 संस्कारात परंपरा या दृष्टीने विशेष महत्व आहे. यज्ञोपवीत जानवे हे प्रजापतीचे रूप घेण्याची साधने आहेत. उपनयन म्हणजे आपला मूळ जो प्रजापती त्याच्या जवळ जाणे, त्याची वस्त्रे त्याची विद्या आपण मिळवण्याचा प्रयत्न करणे. केवळ या प्रमाणावरून पाहता ज्यांना वेदाधिकार पाहिजे असेल त्यांनी हा संस्कार करायचा आणि वैदिक व्हावयाचे असा मूळ उद्देश या संस्कारात असतो. याला दुसरा जन्म मानण्याची चाल आहे. पहिला जन्म आईबापांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्र आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो असे या संस्काराचे महत्व वेदांत वर्णिले आहे. उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे जाणे. ज्या संस्काराने विद्यार्थ्याला गुरुच्या जवळ घेऊन जाण्यात येते त्याला उपनयन संस्कार म्हणतात. सर्व 16 संस्कारात उपनयन संस्कार हा सर्वात श्रेष्ठ आहे. गुरुगृही जाताना आई व आप्तेष्टांनी बटूला अर्पिलेली भिक्षा हा भिक्षावळ म्हणून देखील महत्वाचा भाग आहे. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो, तसेच वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचाही अधिकार प्राप्त होतो.
बंधना माया मोहा मोह जाळ माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरु राया तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो शुभमंगल
भेद सर्व कामान गणेश गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि Show it, hey, 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 hey
मन मंदिरा
जाने मन मंदिरा ते जाने उजड़ो मगर मगर जाने सा सर रे मपनी धपा नीनी सर रे शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय।
शरणं मे तव चरणयुगम् अन्तःकरण विशुद्धिं भक्तिं च त्वयि सतीं प्रदेहि विभो सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् करुणा वरुणालय मयि दास उदास स्तवोचितो नहि भो सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय देव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की ज्योत ने सारा हर लिया तमस मेरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु रे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा सुब्रदेव रे महेश्वरा ललाट पे भस्म है भुजाओं में वस्त्र बाघ छाल का है खड़ा उपाओ में प्यास क्या हो तुझे गंगा है तेरी जटाओं में जटाओं में जटाओं में सीपियों की ओट में मोतिया हो जिस तरह मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु रे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा सुब्रदेव रे महेश्वरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा शुक्रदेव हे महेश्वरा शुक्रदेव हे महेश्वरा रुद्रदेव हे महेश्वरा
जय हो शंकरा आदि देव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा नमो नमो जय शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु रे शिवाय शंकरा नमो नमो जय शंकरा भोलेनाथ शंकरा सुंद्रदेव हे महेश्वरा ललाट पे भस्म है भुजाओ में वस्त्र बाघ छाल का है खड़ा उपाव में प्यास क्या हो तुझे गंगा है तेरी जटाओ में जटाओ में जटाओ में Thank you.